माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्याच्या सरकारला पाठिंबा दिला तर पुरंदरचं राजकारण सोपं होईल का, असा प्रश्न माजी मंत्री विजय शिवतारे यांना केला असता शिवतारे म्हणाले, अजितदादा आमच्याकडे आले तर पुरंदरचं काय, तर अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण सोपं होईल. चांगले लोक एकत्र आल्यानंतर देशाच्या व राज्याच्या हिताच्या दृष्टीने चांगले दिवस नक्कीच येतील, अशी प्रतिक्रिया यावेळी माजी मंत्री विजय शिवतारे यांनी दिली. विजय शिवतारे हे इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरती होते. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केल्यानंतर त्यांनी इंदापूर शहरात पत्रकारांशी संवाद साधलाय. त्यामध्ये अशी चर्चा आहे की अजित पवार हे राष्ट्रवादीमध्ये पूर्णपणे अस्वस्थ आहेत आणि ते थोड्याच दिवसामध्ये म्हणजे येणाऱ्या 7-8 दिवसामध्ये शिंदे म्हणजे शिवसेना आणि भाजपबरोबर जाऊन बाहेरून पाठिंबा देणार आहेत. तर नेमकं काय त्यात तथ्य आहे का? एक लक्षात घ्या, ज्यांना राजकारण कळते बाहेरून पाठिंबा देणे, राष्ट्रवादीने संपूर्ण पाठिंबा दिला तो गोष्ट वेगळी आहे. अजित पवार स्वतः वैयक्तिकरित्या अशा प्रकारचा पाठिंबा कायदेशीरदृष्ट्या देणं मला वाटत नाही काही त्याला तसं आहे. पण अजित पवार अस्वस्थ आहेत हे नक्की. अशी देखील मी म्हटलं की अजित पवार हा कर्तृत्वानुसार 3 वर्ष नेते जर घरात बसणारे असतील तर काय निर्णय घेणार, त्यामुळे ते आज अस्वस्थ अस्वस्थ आहेत असं नाही. पाटीला ते शपथविधीसाठी गेले होते, अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती, आणि आता कुणीही काही सांगत असेल. अजित पवार थोदाण माणूस नाही आहे. कुणीतरी सांगितलं म्हणून मी गेलो आणि मी परत आलो, अजिबात विश्वास नाही. जे चाललं होतं ते ठीक नव्हतं आणि म्हणून ते तिकडे गेले होते. राष्ट्रीय पक्ष आहे भाजप, शिवसेनेसुद्धा महाराष्ट्राचा प्रांतीय पक्ष आहे, आणि ते जर अशा सर्व चांगल्या लोकांबरोबर अशा गतिमान सरकारबरोबर ते आले तर एक चांगल्या प्रकारचं वातावरण निश्चितपणे होईल. पण शेवटी तो त्यांचा प्रश्न आहे. आणि राजकारणात कधी कधी असंही होते की काय आहे आणि काय नाही याच्यापेक्षा वावड्याही खूप उठवल्या जातात. त्यामुळे मी त्याच्यावर असं बोलणं आहे किंवा त्यांना कुठेतरी काहीतरी अडचणीच होईल असं बोललं. पण एक नक्की आहे, अजितदादांसारखा माणूस आला तर कोणाला नाही आवडणार. चांगलं आहे, त्यांनी आमच्या एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये यावं, काय हरकत नाही. अख्ख्या महाराष्ट्राचं सोपं होईल ना, पुरंदरचं काय नाही आहे त्याला काय का, फक्त पुरंदर. माझा राजकारणाचा पूर्ण बघा, एक अपघात झाला आणि एवढी मोठी कामं महाराष्ट्रात कुठेच झाली नव्हती. इंटरनॅशनल एअरपोर्ट, राष्ट्रीय बाजार, हॉस्पिटलच्या बांधण्या, क्रीडा संकुल, एक नंबरची राज्यातली सिमेंट बंधारे, एक नंबरची शेततळी, गुंजवणीचं पाणी, पुरंदर उपसा, 6,000 हेक्टरात 14,500 हेक्टर आम्ही भिजवतोय. आमच्याकडे मजुरीला दौंडला जाणारे माणशरस वगैरे सगळ्या महिला आता उलटं झालंय, आम्ही नाही जात मजुरीला दौंडला, दौंडचे लोक वर मजुरीला, त्यात इतका आमूलाग्र बदल सगळ्या बाजूने घडलेला आहे. आणि म्हणून फक्त जीवन सोनवणे, झुमो न्यूज, सातारा.